भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जय बजरंग मित्र मंडळ, जय बजरंग महिला मंडळ, आई माऊली ग्रुप आणि माजी नगरसेविका ॲडव्होकेट वृषाली वाघमारे यांच्या माध्यमातून आरोग्य शिबिर शनिवारी राबवण्यात आले. या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. नवीन पनवेल सेक्टर 15 येथे राबवण्यात आलेल्या या शिबिरात आरोग्य तपासणी, मोफत डोळे तपासणी, चष्मे वाटप यांच्यासह सकस आहार कसा घ्यायचा या संदर्भात नागरिकांना मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी माजी नगरसेवक प्रकाश बिनेदार, तेजस कानपिळे, भाजपचे पनवेल शहर अध्यक्ष जयंत पगडे, उद्योजक प्रदीप भोपी, ॲडव्होकेट जितेंद्र घरत, विनोद वाघमारे, सुधाकर थवई, सी सी भगत, सचिन देसाई, डॉक्टर संजय तारलेकर, डॉक्टर कुमार शिंदे, शुभम घोडके यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते. जय बजरंग मित्र मंडळ, नवरात्र उत्सव नवीन पनवेल वर्ष 25वे. गेली 25 वर्ष जय बजरंग मित्र मंडळ एक चांगला उपक्रम राबवत आहे. त्याच्यातला एक आज या ठिकाणी आरोग्य शिबिर तपासणीचा कार्यक्रम आपण हाती घेतलेला आहे. येणाऱ्या 2 दिवसानंतर आपण शासकीय दाखले वाटप यांचाही कार्यक्रम घेणार आहोत. त्याचप्रमाणे गेले 25 वर्ष लोकांच्या सेवेसाठी आपण रात्रंदिवस केले आणि त्याचा फळ आज आपल्याला चांगला मिळतो आहे. गेल्या 5 वर्षापूर्वी म्हणजे 20व्या वर्षी आपण लोकांच्या सेवेसाठी मोफत रुग्णवाहिका या ठिकाणी अर्पण केली. त्याचप्रमाणे आता कोल्हापूर, माळ या अशा ठिकाणी महापुराच्या वेळी लोकांना ज्यावेळी जय बजरंग मित्र मंडळाच्या माध्यमातून एक नम्रपणे विनंती केली की आपल्याला ह्या लोकांना मदत करायची आहे, तर तब्बल कोल्हापूरकरांसाठी आपण 10 ते 10.5 लाख रुपये एवढा आपण माल मटेरियल या ठिकाणी जमवू शकलो. त्याचप्रमाणे माळसाठी आपल्याला जवळपास 3-3.5 लाखापर्यंत आपल्याला सामान एकत्र करता आलं. या नागरिकांचा प्रतिसाद आपल्या मंडळावर खूप आहे आणि खूप प्रेम आहे. त्यासाठी आपण या नागरिकांसाठी वारंवार चांगले उपक्रम राबवत असतो. येणाऱ्या 2 महिन्यानंतर आपल्या मंडळाच्या मार्फत वर्ष 10वे शिर्डी पदयात्रा त्या निमित्ताने आयोजन केलं जातं आणि त्याही देखील भंडारा देखील असतो. त्या दिवशी रक्तदान शिबिर आणि आरोग्य शिबिरसुद्धा राबवलं जातं. 26 जानेवारीला आपण रक्तदान शिबिर ठेवलं होतं. त्या रक्तदान शिबिरामध्ये तब्बल 116 जणांनी रक्तदानदात्यांनी रक्तदान डोनेट केलं. पनवेलमध्ये बऱ्याचशा ठिकाणी रक्तदान होत असतात, पण 100 ही आकडा कदाचित लोकांना गाठता येतं. पण आपल्या मंडळाच्या माध्यमातून ज्या ज्या वेळी आपण आवाहन करतो तेव्हा लोक अनेकदा आपल्याला रिस्पॉन्स चांगला देतात आणि चांगले रिस्पॉन्स दिल्यानंतर चांगलं उपक्रम कसं होईल याच्याकडे लक्षही देतात. येणाऱ्या काळामध्ये अजूनही आपल्याकडनं चांगल्या चांगल्या शालेय उपयोगी विद्यार्थ्यांना कशी मदत होईल याचा उपक्रम आपण हाती घेणार आहोत. हे विद्यमान 25 वर्ष या ठिकाणी पूर्ण जरी होत असलं तरी येणाऱ्या पुढच्या वर्षात चांगल्यातल्या चांगले लोकांसाठी आणि कार्यकर्त्यांसाठी देखील आपण मंडळाकडून चांगले उपक्रम राबवणार आहोत. नवरात्री उत्सव हा जय बजरंग मित्र मंडळ हे गेले 25 वर्ष या ठिकाणी करत आहेत. आणि नुसतंच नवरात्री उत्सव न करता तर त्याच्यामध्ये लोकांच्यासाठी काय सेवा देता येतील हे नेहमीच या मंडळाचा उद्देश राहिलेला आहे. आणि तोच विचार करून आणि आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त जो सेवा पंधरवडा हा देशभरामध्ये साजरा केला जातो आहे त्याच निमित्ताने आपल्या मंडळाकडूनही सेवा पंधरवड्याच्या अंतर्गत आपण या ठिकाणी आरोग्य शिबिराचे आयोजन केलेलं आहे. नक्कीच या विभागातील सर्व नागरिकांनी त्यांचा पुरेपूर लाभ घेतला आहे असं मला सांगायचं आहे. त्याचप्रमाणे या आरोग्य शिबिराला जे आम्हाला आपण चेकिंग करतो आहे ते ECG असेल, शुगर असेल, ब्लड प्रेशर असेल, एंजिओग्राफी असेल, हार्ट एंजिओप्लास्टी असेल यासारख्या जे आजार आहेत त्याच्याही तपासण्या या होणार आहेत. आणि त्याचबरोबर ज्यांच्यामुळे आम्हाला हे आरोग्य शिबिर लाभले ते डॉक्टर संजय तळेकर यांचेही यामध्ये मी आभार मानते. त्याचप्रमाणे शुभम घोडेकर यांचेही मी या ठिकाणी आभार मानते. त्याचप्रमाणे रमेश जाधव यांचेही मी या ठिकाणी आभार मानते. हे सगळं शिबिर हे सन्माननीय आमदार प्रशांतदादा ठाकूर यांच्या मार्गदर्शनाने आज या ठिकाणी घेण्यात आलेलं आहे. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार TV News सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.